या 10 वर्षानंतर लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता ओम बिर्ला यांनी मोदींची भेट घेतलेली आहे. ओम बिर्ला जे मागच्या टर्ममध्ये अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यानंतर उद्या आता निवडणूक होणार आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी आणि तब्बल 10 वर्षानंतर ही निवडणूक होतीये. यामध्येही मोठा ट्विस्ट आला आहे कारण इंडिया आघाडीकडून सुद्धा के सुरेश यांनी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे आता त्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांनी मोदींची भेट घेतलेली आहे. तर ओम बिर्ला जर उद्या निवडून आले तर ते दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होतील. तर उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांनी मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.